नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालय समोर असलेल्या गोविंदराज ज्वेलर या नामांकित दुकानामध्ये काम करणाऱ्या एका महिलेने तेवीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीच्या सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे सदर दागिने जमिनीत पुरून ठेवल्याची माहिती देखील तिने दिली आहे दरम्यान पोलिसांनी अवघ्या चोवीस तासामध्ये या गुन्ह्याची उकल केली आहे नांदेड जिल्ह्यातील भोकरीतील रहिवासी असलेली वंदना विठ्ठल तांदळे ही महिला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर असलेल्या नामांकित गोविंदराज ज्वेलर्समध्ये गेल्या दहा वर्षापासून काम करत होती त्यामुळे सर्वांचाच त्याच्यावरती विश्वास बसला होता परंतु वंदनाने विश्वासघात करत सव्वीस डिसेंबर रोजी दुकानातून तेवीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने वीस हार हातोहात लंपास केले सकाळी दहा वाजता दुकान उघडल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला सदर महिलेने इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे तिच्याकडे असलेली पर्स आणि प्लॅस्टिकची कॅरीबॅग आतमधील खोलीमध्ये न ठेवता काउंटरच्या खाली ठेवून कामकाजाला लागली त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ग्राहकास सोन्याचे नेकलेस दाखवण्यासाठी ती दुकानातील मारुती धुमाळ यांनी दुकानाचा डबा शोधण्याचा प्रयत्न केला परंतु डब्यात शोध लागला नाही त्यामुळे संशय बळावल्याने दुकानाचे मालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी सी सी टी व्ही फुटेज तपासले असता दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तीनपैकी दोन बॉक्स वंदनाने स्टॉक बॅगमध्ये ठेवून काउंटरखाली ठेवलेल्या कॅरीबॅगमध्ये असल्याचे तोच वीस नेकलेस ठेवलेला प्लॅस्टिकचा डबा कॅरीबॅगमध्ये टाकून ती घेऊन जात असल्याचे फुटेज आढळून आले या प्रकरणी निलेश तापडिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वजीराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेऊन तिची विचारपूस केली असता चोरलेले दागिने तिच्याच घरासमोरील खड्ड्यात लपवून ठेवल्याचे तिने सांगितले दरम्यान तेवीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे सत्तेचाळीस रुपये किमतीचे दागिने पोलिसांनी जप्त केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित म्हस्के यांनी दिली आहे